असं जाणवतं आहे की डॉक्टर कधी चळवळीतले नव्हते, आंदोलनातले नव्हते, पण तरीसुद्धा त्यांना जी संवेदनशीलता होती सामाजिक चळवळी आणि समाजसुधारणेच्या चळवळी याच्या बाबतीत, मला असं आठवतं आहे की सामाजिक कृतज्ञता निधीच्या वेळेस जेव्हा ते मराठवाड्यात आले होते तेव्हा मी औरंगाबादला होते, अगदी खेडोपाडी ते फिरले आणि त्या तो काही प्रवास फार सुखावह नव्हता, पण तरीसुद्धा ते अगदी सगळा त्रास सहन करून कार्यकर्त्यांना भेटत होते ते, आणि हे खूपच एक आधार देणारं पण होतं आणि प्रभावित करणारं पण होतं की एवढा मोठा माणूस ज्याला एवढा देशभर मान आहे आणि एक चांगला कलाकार म्हणून ज्याचं नाव आहे तो असा खेडोपाडी फिरत होता सामाजिक कृतज्ञता निधीसाठी, आणि ते कायम त्याच्याशी मग बांधील राहिले आणि त्यामुळे कार्यकर्त्यांशी खूप त्यांचा संबंध जो आहे तो आपुलकीनी राहिला, म्हणजे असं स्टारडम ज्याला आपण म्हणतो ना तो नव्हता कधी, आणि त्यामुळे असा दिखाऊपणा कधी त्यांचा नव्हता, आणि जे काय ते कार्यकर्त्यांशी संवाद साधायचे तो खूप सरळ साधा असा असायचा. दुसरं मला असं आठवतं त्यांचं की साहित्य जे आता काही कवितांचे संग्रह किंवा काही पुस्तकं त्यांना दिली ते आवर्जून ते वाचून त्याच्यावरच्या प्रतिक्रिया कळवायचे, म्हणजे हे जे संवेदनशीलता त्यांची ती पदोपदी जाणवत होती. मुस्लिम महिलांचे जेव्हा मी आंतरराष्ट्रीय परिषदेला गेले तेव्हा त्यांनी मदत केली होती, आणि इथे जेव्हा आम्ही राष्ट्रीय मुस्लिम महिला परिषद घेतली पुण्यामध्ये तेव्हा ते पूर्ण वेळ त्याला हजर होते, त्यांना ते समजून घ्यायचं होतं. पण आणखीन त्यांचं एक महत्त्वाचं जे वाटलं म्हणजे डॉक्टर दाभोळकरांसोबत तर त्यांनी जोडून घेतलं स्वतःला, पण त्यांचं जे समाजाला विवेकी दृष्टी आली पाहिजे याचा जो आग्रह होता, त्याच्यात त्यांनी जे देवाला रिटायर करा असं म्हणलं आणि त्याचा समाजात सगळीकडे खूप खळबळ त्याच्यामुळे माजली, तर ह्याच्यावरनं म्हणजे त्यांची वैचारिक बांधिलकी आणि ज्याला आपण विवेकवाद म्हणू तो खूप त्यांचा जो आहे तो ठाम होता, पण त्याच वेळेला संवेदनशील संबंध कार्यकर्त्यांशी होते, तर त्यामुळे कधीही त्यांच्याकडे गेलो आपण तर ह्या सगळ्या प्रश्नांबद्दल जे आहे त्यांच्याशी खूप मोकळेपणाने आणि ठोसपणाने चर्चा व्हायची, तर त्यामुळे एक असं वाटतं की एक ठिकाण होतं ते की जिथे जाऊन आपण ह्या सगळ्या चर्चा करू शकत होतो आणि ज्याच्यामुळे आधार कार्यकर्त्यांना मिळू शकत होता, ते तो आधार आता हरपला आहे असं मला वाटतं.